गुरुनानक जयंती व अयोध्या निकालाच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले. त्यांनी सामाजिक एकात्मतेचे दाखले देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला उपविभागीय महसूल अधिकारी राजेश्वर हंडे, डॉक्टर सुकेश झवर, तहसीलदार शिंदे, ठाणेदार शिवाजी कांबळे आदींची उपस्थिती होती. म्हणजे आमच्या मनात कधी शंका नाही, आमचं तंदुरुस्तीचं कारण काय येत नाही, आमचं वैरच कुठे आहे? अजिबात नाही. हे कोणीतरी अतिशय शांतते शांतता प्रिय लोक आहोत आणि खऱ्या अर्थानं हे बुलढाणा शहर अतिशय शांत शहर आहे. आणि माझे दोन शब्द थांबवतो, धन्यवाद. खूप भेट होतं आणि त्याची अनुभूती सुद्धा या ठिकाणी आली. मित्रांनो, पन्नासावी गुरु नानक जयंती आहे. या निमित्ताने आपल्याकडे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जे आपण नेहमी म्हणतो याच्यातून सुद्धा जी राष्ट्रीय एकात्मता आहे हा संदेश देत असतो. आणि 17 तारखेच्या अगोदर सर्वोच्च न्यायालय जो राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिदचा मुद्दा होता याबद्दल काही निर्णय देणार आहे. कदाचित तो 13 होईल, 14 होईल, कारण 17 सुट्टी येते, रविवार आहे. परंतु काल रात्री ऑल ऑफ सडन हा निरोप आला आणि लॉंग अवेटेड जे काही ज्युडिशियल वर्डिक्ट होतं ते प्रोनाऊन्स पण झालं. पण मला आवर्जून या निमित्ताने आठवण येते, अनेक कवींनी, अनेक शायर लोकांनी सुद्धा याबद्दल वेळोवेळी सांगितलेलं आहे. ये काश ये मुल्क में ऐसी फिजा चले, मंदिर जले तो रंज मुसलमान को भी हो, पामाल हो ना जाए मस्जिद की आबरू, ये फिक्र मंदिरों के निगेबान को भी हो.